लक्षवेधी त्या ठिकाणी मांडण्यात आली। आमचे सदस्य सन्माननीय गाणार सर, सोले सर आणि आमच्या सर्व सदस्यांनी ज्या विना अनुदानित शाळा आहे त्या शिक्षकांना 20% 40% नव्हे तर 100% अनुदान मिळालं पाहिजे अशा प्रकारची घोषणा करा, कारण आजही विना अनुदानित शिक्षक जवळपास रिटायरमेंटला आले, काही उपोषणाला बसलेले आहेत आणि पुरवणी मागण्यामध्ये सरकारनं तरतूद करू अशा प्रकारचं त्या ठिकाणी वचन दिलं होतं। परंतु दुर्दैवानं हे सरकार सत्तेवर बसल्यापासून आम्ही पहिल्या दिवसापासून बघतोय राजकीय भाषणं आणि राजकीय टोमणे मारणे याच्या पलीकडे काय करत नाही। आजही शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गोल 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 असं उत्तर दिलं, कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तरतूद नाही, घोषणा नाही आणि त्याच्यावर आमचे शिक्षकाचे प्रतिनिधी विक्रम काळे बाखा वाजवत होती। म्हणजे जे विक्रम काळे गेल्या सरकारमध्ये त्या ठिकाणी निर्णय मिळेपर्यंत त्या ठिकाणी आक्रमक असायचे ते सगळे म्याव झालेत। म्हणजे सत्तेच्या पोटी प्रत्येकाने आपले विषय त्या ठिकाणी भाषणात गुंडाळलेले आहेत, लोकांच्या विषयी शिक्षकांच्या विषयी काही पडलं नाही आणि अशा वेळेला भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सदस्याने आक्रमकपणे त्या सभागृहात सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द दिलाय त्याची तरतूद होणं पुरवणी मागण्यात आवश्यक होतं आणि या विधिमंडळाला अधिकार आहे, एक विशेष तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकार म्हणून करू शकतं। आपण 100% घोषणा द्या, घोषणा करा आणि त्या ठिकाणी विशेष अशी तरतूद करा, कारण आज राज्यातनं लाखो शेतकरी या नागपुरात आलेले आहेत आणि म्हणून याची तीव्रता आमचे सोले साहेब शिक्षक आलेले आहेत आमचे सोले साहेब आणि गाणा सर आणि त्याची तीव्रता मांडलेली आहे। मी या ठिकाणी सरकारचा निरंजन डावकरे आमचे आहेत याची तीव्रता त्या ठिकाणी सभागृहाच्या निदर्शनास आणले। आम्ही सगळ्यांनी सरकारच्या या कृतीचा धिक्कार केला आणि शिक्षकांप्रती त्यांच्या संवेदना नाहीत अशा प्रकारच्या घोषणा देत आम्ही सभात्याग केला। यानंतर आमचे सोले साहेब हिंदी बोलतो।